नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर निक्स क्रिएटर आणि मी आहे तुमचा मित्र निखिल। तर तुम्ही म्हणत असाल की परत हा व्हिडिओ मराठीमध्ये कसा येतो, तर अर्थातच हा जो लॉकडाऊनचा काळ सुरू आहे त्याच्यामध्ये मी असं ठरवलं की का नाही आपण एक मराठी सिरीज चालू करूया। त्यासाठी मी तुमच्या सर्वांसाठी मराठी सिरीज आणत आहे आणि त्या सिरीजमधला हा दुसरा व्हिडिओ आहे जो अर्थात चॅलेंजिंग असणार आहेत, काही कॉमेडी व्हिडिओज असणार आहेत, काही आईवडिलांसोबत तुम्ही पहिला व्हिडिओ बघितलेच असतील, नसतील बघितले तर नक्की जाऊन चेक करा, ते इथं वरती आईवडील येत असेल तिथं तुम्ही क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता। आत्ताचा व्हिडिओ अतिशय वेगळा आहे, तुम्ही टायटल बघितलंच असेल। तर त्यासाठी माझ्यासोबत आहे माझी आई। तर आई, तुझं हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलवर निक्स क्रिएटर पुन्हा एकदा। पण आजची ही व्हिडिओ जी आहे ती वियर्ड फूड कॉम्बिनेशन आहे, तर त्याच्यामध्ये मी काही पदार्थ काढलेले आहेत तुझ्यासाठी जे तुला चॅलेंज असणार आहे आणि ते तुला आमच्या प्रेक्षकांसमोर ते चॅलेंज स्वीकारायचं आहे आणि ते तुला पदार्थ खायचे आहे। बापरे, तर अशा प्रकारे चॅलेंज असणार आहे तुझ्यासाठी। पण मी आणलेले काय असंच पदार्थ वेगवेगळे। तर हे असं असतं आई लोकांचं मित्रांनो, मी तिला चॅलेंज केलंय पण ती सुद्धा येताना सोबत माझ्यासाठी चॅलेंज घेऊन आलीच आहे। तर अर्थात करूया आपण, बघूया काय चॅलेंज आहे, पूर्ण करूया आणि या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला पदार्थ मला चॅलेंज केला आई साहेबांनी, भात आणि चहा। अवघड आहे, ठीक आहे, चालत चॅलेंज असं लागत। कसं लागतंय त्यांना जाणून घ्यायचंय सगळ्यांना की व्हॅनिला आईस्क्रीम आणि चपाती किंवा पोळी कशी लागते। व्हॅनिला आईस्क्रीम थंड तर नाहीये, काहीच मला काही कळतच नाहीये। बस चला मित्रांनो, हा दुसरा चॅलेंज आहे राजगिऱ्याचा लाडू आणि दुधाचं कॉम्बिनेशन, मी तुम्हाला सांगितलं होतं आज सांबार सोबत खावा लागते चॅलेंज। अतिशय विचित्र लागतंय, गोड गोड आमटी वगैरे मस्त। अरे आपण इडली सांबार नेहमी खातो ना, अतिशय बेकर कॉम्बिनेशन आहे, असं कधी चुकून मिळू नये। तर शेजवान चटणी सोबत तुला कलिंगड खायचं आहे, तर हे तुझं कॉम्बिनेशन आहे, तुझं चॅलेंज आहे, तर सुरू करा बघू। अवघड आहे, बस बाबा। काय कलिंगड आवडतो ना? हो कलिंगड नसतं ते, तुला मी तिखट मीठ देते आणि ह्याच्यावर तुला ही वांग खायचंय बर का? वांग खायचंय, वांग हो आणि कच्च हो। मी तू भाजी केलेलं वांग खात नाही, तुम्हाला कच्च खायला आवडेल हो, चॅलेंज आहे ना। बघू, मी तर कधी वांग खात नाही, मला आवडत नाही बिलकुल, मी जास्त खाणार नाहीये, मी आधी सांगतो। चॅलेंजेस स्वीकारले तर करावंच लागणार आहे, बघूया। वांग चिकट मीठ लावतो मी याला, मिक्स नको करत जर जास्त लावतो वांग मी खात नाही, ठीक आहे ना, बघू ट्राय करू। बस 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 तर भात दिलेला आहे मी आता, ह्यामध्ये तुला मी सांबारच्या जागी एक गोष्ट ऍड करून देतो माझ्या हाताने।
चॉकलेट सॉस. कॉम्बिनेशन मी आईला देत आहे चॅलेंज म्हणून, तर आईने याचा स्वीकार करावा मुलाकडून. चॉकलेट आवडतं, भातात कधी खाल्लं नाही. माझे कॉम्बिनेशन चुकलेत का काय? प्रत्येक कॉम्बिनेशन आवडत येईल. तर आई साहेब सांगा मला पुढचं चॅलेंज माझं काय आहे. मला भीती वाटायला लागली, मला तुझी भीती वाटायला लागली. पहिला पदार्थ डेंजर होता, दुसरा त्याच्यापेक्षाही डेंजर होता. आणि वांग्याची तर हाईट झाली होती. हाईट म्हणजे हाईट म्हणजे विशेष नाही. आता अवघड म्हणजे मला भीती वाटायला लागली. काय चॅलेंज आहे काय माहिती. आता दही बोलली म्हणजे आता भीती वाटायला लागली मला. आता बघू काय चॅलेंज आहे. चॅलेंज तर स्वीकारलंय, करूया. दही दिलेली आहे मला आणि याच्यासोबत काय बिस्किट खायचंय, क्रीम बिस्किट दही सोबत. हो बघ ना, ट्राय करून बघू. चांगला असेल तर एक नवीन कॉम्बिनेशन कळेल मला की याच्यासोबत हे छान लागतं, नाही तर मग काय बोल. दह्यामध्ये क्रीमचे बिस्किट बुडवले येत नाही जस्ट. तर हे असं बघूया काय होतंय. गोडाने चांगलं लागत आधीपेक्षा तर बरं आहे ना. बिस्किट संपलं, बिस्किट नाही आवडत तुला. क्रीमच्या आवडतं ठीक आहे, म्हणजे काय वाईट नाही. मगाशपेक्षा इतके वाईट पदार्थ होते मगाशी, त्यापेक्षा हे तर मी नक्की बेअर करू शकतो. चव मी तुम्हाला सांगतो कशी लागते. एक नाही तर एक चांगला देणार नाही. चव मी नक्की सांगतो तुम्हाला कशी लागते. मुळात हे बिस्किट आहेत ऑरेंजचे, ऑरेंज क्रीम बिस्किट. ऑरेंजचा फ्लेवर आहेच आहे, त्या त्या दहीमध्ये बुडवल्यामुळं ते बिस्किट आंबट लागतात मला. गोड आंबट असं कॉम्बिनेशन आहे अर्धा. ठीक आहे, काहीतरी वेगळं आंबट गोड, आंबट गोड पदार्थ झाला आंबट गोड. तर आता पुढचं चॅलेंज मी आईला देतोय. तर आईसाठी एक नवीन पदार्थ मी आणलेला आहे, पाणीपुरी. तुला तर खूप आवडते, तर चला आज आईला पाणीपुरी खायला घालूया आपण माझ्या हाताने. तर हे पुरी मी तर घेतोय. आता ह्याच्यामध्ये पाणी म्हणून मी आईला देतोय कोक. पाणीपुरीच्या जागी कोक पाणीपुरी. हे खाऊन हे पिते ना नंतर. तर पाणीपुरीची पुरी आणि कोक आपण हिला देऊया. अरे आधी पिलं असतं हे घे पटकन. कस आहे, मस्त ना, एक नंबर. त्यांनाच ऐकायची इच्छा आहे कसं लागलं. झंगणे बसल्या पण कॉम्बिनेशन कसं वाटलं. सो मला वाटतंय मलाही जरी ट्राय करून बघितलं पाहिजे. कोक आवडतं मला तसं, बघू तरी काय. मस्त आहे. बोलाय सर पुढचं कुठलं डिश. एकदम मस्त बर्गर आणलेलं आहे, गरमा गरम. आवडत ना? आवडत. एकदम चीज आहे ना. यस, सगळं सांबार तिच्यावर टाकून देणार. चला बर्गर सांबार चला खाऊन घ्या. काय करावं लागतं, आईचे जरा टफ गेलेत मला यावेळी. सांबार बर्गर हे बघा मित्रांनो, चीज नाही आवडलं तर मदत करेन. इतकं विचित्र लागतं सगळं.
सांबार त्यामध्ये बर्गर पाव त्यामध्ये काय टिक्की मेयोनी सॉस टोमॅटो सॉस चाट पण आहे भयानक आहे लागतंय छान जरा मस्त जरा वेगळी टेस्ट वाटते ट्राय करायला हरकत नाही तर आता मी केळी घेतलेली आहे ह्याच्यासोबत आईला कॉम्बिनेशनला मी आता देतोय टॅमॅटो सॉस हे कॉम्बिनेशन तुझं आहे तर सुरू कर कसं वाटतंय सांग आवडलं काय कॉम्बिनेशन आवडत होतं काय बोलायचं कुठली कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त झालीच नाही माझी जवळपास छान आधी आंबट गोड नंतर असं लागतं छान काय हरकत नाही ट्राय करायला कधीतरी तुमचा शेवटचा पदार्थ आहे वाटतं का आहे अजून काही नाही माझे तर पदार्थ संपलेले आता सगळं जेवण झालं माझा माझे जवळपास पदार्थ सगळे वेड कॉम्बिनेशन वाले खास करून आईला आवडले चक्क बरं ठीक आहे आता बघू पुढचं कुठलं आहे आपलं जेवण झाल्यावर काय करतात बडीशोप पान मी पान दे तर आता ही मला पान देणार आहे मसाला पान मसाला पान आवडतो मला पण तुझी जरा भीती वाटते मला आता नाही मसाला पान तुझी जरा खूप भीती वाटते की मसाल्याच्या नावाखाली तू काय करशील हे सांगता येत नाही खूप छान मसाला कारण की आतापर्यंत खूप पदार्थ डेंजर खूप छान मसाला पान बनवणार आहे ट्राय हे जिरं हळद थोडस सॉस सॉस आणि हे असं सगळे कॉम्बिनेशन एकदम हाईट झालेले आहेत आणि हे सर्वात डेंजर प्रकार झालेला आहे तुम्हाला कळलं असेल ना तिने सांगितलं काय काय टाकलंय शेवटचा ट्राय चॅलेंज स्वीकारला आहे शेवटचं चॅलेंज आहे तर जे होईल ते होईल आईच्या नावानं चांग बरं आहे आई माझ्या तोंडात तोडणी घातलीस तू तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ झालेला आहे आपला वियर्ड फूड कॉम्बिनेशन आईला मी साधारण 5 पदार्थ सांगितले होते वियर्ड फूडचे तू मला 5 चॅलेंज दिले होते तर मला हे चॅलेंज अतिशय वाईट भयानक आणि एक जबरदस्त एक्सपिरियन्स देऊन गेलेलं आहे असे पदार्थ जे मी आता ट्राय केले ते तुम्ही खरंच करू नका आणि जर तुमची इच्छा असेल तर खरंच करून बघा की माझ्यावर काय त्या पदार्थांचा परिणाम झाला असावा हे तुम्हाला लगेच कळेल आणि खास करून ते मसाला पान नक्की खावा अक्षरशः जबरदस्त फोडणी फोडणीचा आनंद जे तुम्ही बघता तडतडत कढईमध्ये तव्यावर तेलात तोंडात बघा कळेल तुम्हाला काय तडतडत मसाला आहा जब्बर वाट लावली चांगली फक्त तेलाची कमी होती ती तेल पण पडलं असतं ना तर फोडणी परफेक्ट झाली असती माहिती का एकदम तर अशा प्रकारे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो आणि आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ह्याच्या ही जी आपण सिरीज चालू केली आहे मराठी सिरीज लॉकडाऊन स्पेशल मराठी सिरीज चालू केली आहे मी माझ्या या चॅनलवर तर नक्कीच त्या मराठी सिरीजचा मराठी या व्हिडिओचा तुम्ही नक्कीच आनंद घ्या तर आता हा सेकंड व्हिडिओ होता मराठी सिरीज मधला नवीन असाल माझ्या चॅनलवर तर नक्की माझ्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा हे व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि जर आवडली असेल तर डिसलाईक सुद्धा करू शकता शिवाय बरं ठीक आहे आईचं ऐका प्लीज नका करू डिसलाईक लाईकच करा लाईक करा तर पहिला व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी वरती आय बटन मी देत आहे तिथं जाऊन तुम्ही त्याचे 2 पार्ट आहेत पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट त्याच्यामध्ये माझ्या आई वडिलांना मी पहिल्यांदा इंट्रोड्यूस केले माझ्या चॅनलवर आणि त्यांनी माझ्याबद्दल जे काय आहे मी एक साधारणतः हू नोज मी बेटर
असे प्रकारचे बरेच व्हिडिओ होते, त्याच्यावर मी एक मराठी एक घरगुती आपलं एक छान असं बनवायचा प्रयत्न केला. नक्की आवडेल तुम्हाला असं वाटतंय मला, नक्की आवडलं तर लाईक करा, तोही व्हिडिओ बघून घ्या. तर हा दुसरा व्हिडिओ आहे. तर अजून असंच एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मी पुढे आणणार आहे, तर आपण त्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लवकरच आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. परत काहीतरी विशेष घेऊन येऊया. एन्जॉय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. तुम्ही सगळेजण आपापली काळजी घ्या, घराच्या बाहेर निघू नका. होईल तेवढं मी तुमची एंटरटेनमेंट घरी बसल्या करत आहे, माझे प्रयत्न सुरू आहेत. तुम्हाला आवडल्यास नक्की तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ. आणि प्लीज घरातून बाहेर जाऊ नका. सगळ्यांनी आपली काळजी घ्या, सेफ राहा. थँक्यू, बाय.